24 तासच्या बातमीची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. कोल्हापूर अंबाबाई मूर्ती प्रकरणी उद्या सभागृहात बोलतो असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीची झीज होते आहे अशी बातमी झी 24 तासनं दाखवली. या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनीही या बातमीची दखल घेतली आहे. उद्या ते विधानसभेत याबाबत बोलणार आहेत. अंबाबाई मूर्ती प्रकरणी सभागृहात बोलणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. अंबाबाई मूर्तीची झीज होती आहे अशी बातमी झी 24 तासनं पुराव्यानिशी दाखवली होती आणि आता याची दखल पुरातत्व खात्याप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घेतलेली आहे आणि आता सभागृहात यावर उद्या बोलतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीची झीज होत असल्याचं झी 24 तासनं सर्वप्रथम दाखवलं. लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतीही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही. लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. पुराव्यानिशी ही बातमी दाखवली होती आणि त्याची दखल आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. अंबाबाई मूर्ती प्रकरणी आता उद्या सभागृहात बोलणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. अंबाबाई मूर्तीच्या बोटांची झीज झालेली आहे तसंच चेहऱ्यावरचे भाव बदलले गेलेले आहेत असं मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी सांगितलं. तसंच कानाजवळचा सुद्धा काही भाग डॅमेज दिसतो आहे. याचं योग्य प्रकारे संवर्धन होत नसल्याचं मूर्ती अभ्यासकांनी सांगितलेलं आहे आणि संताप व्यक्त केलेला आहे. दरम्यान झी 24 तास नाही बातमी पुराव्यानिशी दाखवल्यानंतर पुरातत्व विभागाचे अधिकारी उद्या येऊन या मूर्तीची पाहणी करणार आहेत उद्या सकाळी. तर मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेतलेली आहे. झी 24 तासच्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता उद्या सभागृहात यावर बोलणार आहेत. त्यांनी तशी माहिती दिलेली आहे. दरम्यान झी 24 तासच्या बातमीची दखल पुरातत्व विभागानंही घेतली. अंबाबाई देवीची मूर्ती पाहणीसाठी उद्या सकाळी 6 वाजता पुरातत्व विभागाचे अधिकारी अंबाबाई मंदिरात दाखल होणार आहेत. मूर्तीची झीज होत असल्याची बातमी दाखवताच प्रशासन जाग झालेलं आहे. तर आता मुख्यमंत्री देखील उद्या यावर सभागृहात बोलणार आहेत, माहिती देणार आहेत असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. पाहूया नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले. विठूळ माऊलीचा गजर म्हणजे